हलबा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात हलबा हलबी जमात यांच्या हक्कासाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे गोळीबार चौक येथे मागील 30 नोव्हेंबर पासून साखळी उपोषण सुरू होतं आणि याच मंडपात अभयकुमार धकाते यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. काल हलबा हलबी समाजाचा भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. आज त्यांनी आपला प्रतिनिधी उपोषण मंडपात पाठवून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते निंबू शरबत पाजून अभयकुमार धकाते यांचं उपोषण सोडविलं. आदित्य बिर्ते आणि आपल्या महानगराचे माजी भाजपाचे अध्यक्ष प्रवीण दटकेजी, महाराष्ट्राच्या विधानमंडळाचे अत्यंत लोकप्रिय आमदार आणि हलबा समाजाचा आवाज हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सातत्याने आमदार म्हणून उचलणारे आपले वकील, आमदारा वकील असतो तर कोर्टात एक वकील लागतो केस लढायला, तसं आमदार हे सरकारमधले वकील असतात. त्यामुळे अभिमान आहे की हलबा समाजाला न्याय मिळवण्याकरता, होता समाजाचा आर्थिक सामाजिक दृष्ट्या मजबूत करण्याकरता आणि समाजाला चुमकी देण्याकरता ज्या पद्धतीने मांडणी विकास कुंभारेजी सभागृहात करतात, खर तर मी 20 वर्षापासून विधिमंडळात आहे. विकासजी मला खरं तुम्ही आहे तर मला अभिमान आहे. एक लढवय आमदार आपल्या समाजाकरता विधिमंडळामध्ये आपला वकील म्हणून काम करतात आणि त्यांच्या ताकदीवर आज मोठ्या प्रमाणावर हलबा समाजाचे प्रश्न सुटतात. आज आमरण उपोषणाचा 10वा दिवस होता आणि या 10व्या दिवशी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी बोलून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदचे आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे मध्य नागपूरचे आमदार विकासभाऊ कुंभारे आणि विधान परिषद सदस्य प्रवीणभाऊ दटके हे या ठिकाणी आले. त्या अगोदर आमची चर्चा झाली फोनवर आणि त्या चर्चेमध्ये बावनकुळे साहेबांनी मला विनंती केली की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आज तुम्ही आंदोलन सोडा, कारण तुमचं स्वास्थ्य महत्त्वाचं आहे आणि याचा विचार करून, आमच्या सहकार्याचा विचार करून मी त्यांना होकार दिला आणि त्या पद्धतीनं ते बावनकुळे साहेब या ठिकाणी उपोषण सुरू व्हायला. आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आता मी 15 दिवस रेसमध्ये राहील, पण जानेवारीमध्ये एक धमाका करण्याचा विचार आहे. तो मी आत्ताच सांगणार नाही, कुणालाच सांगणार नाही, पण जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा माझ्या नियोजनाप्रमाणे आम्ही जो नियोजन केलं आहे त्या नियोजनाप्रमाणे सुरुवातीला इशारा देऊ आणि जेव्हा तो इशारा देऊ तेव्हा मीडियाला सुद्धा ते बाईक फोडणार. 18 तारखेला विधानसभेवर हलबा समाजाच्या 1 लाखोच्या संख्येमध्ये मोर्चा गेला आणि सरकार त्या मोर्चाला पाहून हादरली आणि सरकारने जे आमचे शिष्टमंडळ गेलं होतं त्या शिष्टमंडळामध्ये जे आमच्या मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये त्यांनी सकारात्मक असं उत्तर दिलं. त्याकरिता त्यांनी आता आम्हाला जे वेळ दिली आहे ते त्यांनी सांगितलं की आम्ही जे आमचे प्रश्न आहे आम्हाला जसं अमेंडमेंटसाठी शिफारस पत्र पाहिजे का सर्टिफिकेट पाहिजे याच्यासाठी त्यांनी आम्हाला सकारात्मक जे उत्तर दिलं आहे त्याच कारणाने आज आमचे महाराष्ट्र लिहून भेटले नाही, पण त्यांनी लवकरात लवकर हे सगळे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्याकरिता आज प्राध्यापक अभयजी धकाते यांनी आज आमरण उपोषण सोडलं आहे. पण आमचं आज आमरण उपोषण सोडलं तरी आमचे आंदोलन समाप्त झालं नाही. उद्यापासून आम्ही पुन्हा साखळी उपोषण, सर्व युवक युवती महिला जे आमचे समाजाचे नेते सगळे मिळून उद्यापासून आम्ही साखळी उपोषण करू. 15 दिवसाची महिन्याभराची वेळ देऊ आणि महिन्याभरात त्यांनी काही सकारात्मक कारवाई केली नाही तर पुन्हा आमरण उपोषणाची सुरुवात करू आणि तीव्र आंदोलन करू,
सरकार।